आपल्याकडे हे लोखंडाचे नाही आणि हे कितीला बोलणार मिळणार बोलला सू हे बघा हे 200 रुपयाला मिळणार हे मोठी साईज आहे आणि याच्यामध्ये जर फायबरचे घेतले तर प्लास्टिक प्राईस चालली आपल्या ऍक्टिवेटची ऍक्टिवा 75,000 एक कौन सा गाडी केली की कोणत्या गाडीला कौन सा गाडी का लेकिन वो जाड आहे ना एकदम जाड आहे बघा जाड आहे आतमध्ये हे 400 रुपयाला हे भाई असे घेतले ते 300 रुपयाला मिळणार तो आप जो 1600 में दिखा रहे हो कौन सा गाडी का ये युनिकॉर्न का और इसका वारंटी गारंटी रहता है 4 साल 4 वर्षा की वारंटी गारंटी 1600 रुपयाला और एक्टिव का लेगा तो नमस्कार मित्रों मैं दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो जर तुम्हाला ना बाईकचं सर्वात स्वस्त सामान जर मुंबईमध्ये कुठे मिळत असेल म्हणजे सामान आहे बाईक वॉशिंगपासून बाईकचे नंबर प्लेट्स बाईकला लागणारे सीट्स कवर किंवा त्याचे स्पेअर्स पार्ट म्हणजे बॉडीपासून सर्व काही गोष्टी जर तुम्हाला स्वस्त पाहिजे असेल हेल्मेटसुद्धा काय तर तुम्हाला मी हे मार्केट दाखवणार आहे। हे मार्केट आहे तुम्हाला यायचं पण आणि ग्रँडो स्टेशनला यायचं आहे आणि ग्रँडो स्टेशनला आल्यावरती ईस्टला यायचं थोडंसं हल्ली वॉकेबल डिस्टन्सवरती आहे आता तुम्हाला मी दाखवतो। तर मित्रांनो हा जो समोरून येणारा रोड हा ग्रँडो स्टेशनवरून येतो आणि हा सिग्नलला यायचं तुम्हाला ह्या सिग्नलला आल्यावर ना इथून पूर्ण मार्केट चालू होतं इथून मार्केट त्या पूर्ण चौकापर्यंत जायचं आहे। तर मित्रांनो ॲक्च्युली हा रस्त्याचा ॲड्रेस आहे बघा अलिबाई पेमजी मार्ग अप्सरा सिनेमा ग्रँड रोड ईस्ट असं ह्या रोडला यायचं आणि ह्या रोडला पूर्णच भरपूर शॉप्स आहेत तुम्ही बघू शकता तिथे पलीकडे पण आहे ना हे सगळे हेल्मेटचे शॉप आहेत आणि इथे ना 250 रुपयापासून हेल्मेट्स आहेत 250 रुपये मी तिथे मगाशी विचारलं प्राईस। तर मित्रांनो ॲक्च्युली हे मार्केट आहे ना तुम्ही जास्त लवकर येऊ नका 10:30 ते 11 वाजेपर्यंत हे मार्केट चालू होतं। आता मी तिथे हेल्मेटची प्राईस काढली कारण सकाळ आहे त्यांच्या भवानीचा टायमिंग आहे आणि ते प्राईस विचारणं जरा चुकीचं म्हणजे हे प्राईस विचारली फक्त पण मी व्हिडिओ काढत आहे असं मला सांगितलं आहे। तर तिथे ना ॲक्च्युली तुम्हाला 250 रुपयापासून हेल्मेट आहे 250 रुपये 400-500 रुपयापर्यंत हेल्मेट आहे पण ना तुम्ही एकदा या आणि चेक करा एवढी काय क्वालिटी एवढी खास नाही आहे पण नुसार प्राईसनुसार त्यानुसार आहे ते हेल्मेट पण स्टार्टिंग रेट तुम्हाला सांगितलं 250-300 रुपयापासून आहे ते। त्याच रोडनी मित्रांनो थोडं पुढे चालत आल्यावरती ना थोडंसंच पुढे यायचं त्याच रोडनी इतिहासाचा चौक मिळेल हा चौक आहे ना हा लक्षात ठेवा हा चौकामधून आहे ना तुम्हाला वेगवेगळे असे 2 रस्ते मिळतील तुम्हाला एक तुम्ही राईट साईडला गेलात तर तुम्हाला पूर्ण स्पेअर पार्टचं मार्केट आहे ते पण तुम्हाला दाखवतो ह्या चौकामध्येच ना मित्रांनो हे बघा असे सगळे नंबर प्लेट्स वगैरे आहेत ते नंबर प्लेट मिळतात आणि खूप स्वस्तामध्ये मिळतात ते पण प्राईस पण काढणार आहे याची आणि तुम्हाला सांगणार आहे मग तुम्हाला पण आयडिया येईल हे बघा अशा पद्धतीकडे असतात। ह्या चौकापासून तुम्ही राईट साईडला जर आलात ना उजव्या हाताला तर इकडे पूर्ण मार्केट चालू होतं इकडे सगळे बघा इथे गाडीचं काम वगैरे करतात ह्या साईडला पण नंबर प्लेट वगैरे पण आहेत आणि ह्या रोडला पूर्ण ना गाडीचं काम वगैरे करतात ते पण तुम्हाला दाखवतं हे सगळे मेकॅनिकल्स वगैरे पण आहेत आणि इथे गाडीचे पार्ट आहेत ना मित्रांनो ह्या इकडे वेगवेगळे शॉप्स आहेत आणि इकडे ना पार्ट स्वस्तामध्ये मिळते बघा अशा पद्धतीने हे नंबर प्लेट वगैरे लावायचं काम चालू आहे सकाळी बघू शकता आणि हे इकडे ना पूर्ण हे सगळे हे ना वेगवेगळ्या तुम्हाला कोणते पण बाईकचं पार्ट्स पाहिजे ना ते इकडे मिळेल तुम्हाला सांगतो हा बघा बालाराम स्ट्रीट व ग्रँड रोड म्हणून कोणाला पण विचारा इथं मुंबई महानगरपालिकेचं एक कार्यालय आहे त्याच्याबरोबर बाजूला हे पूर्ण मार्केट चालू होतं हे सगळे शॉप्स आहेत आता वेगवेगळे आणि याच्यामध्ये सगळे पार्ट्स वगैरे मिळतात तुम्हाला बाईकचे जेवढे पार्ट्स पाहिजे ते। तर मित्र हा चौकामध्येच नाही ते बघा प्रतीक्षा बार अँड रेस्टॉरंट आहे ना त्याच्या बाजूची जी गल्ली आहे ना ह्या गल्लीमध्ये इकडे बघा अशा मध्ये सीट्स कवर पण मिळतात तुम्ही इकडे बघू शकता सीट्स कवर पण मिळतात आणि हे तुम्हाला 150 रुपयापासून स्टार्ट आहे 150-200 रुपयापासून स्टार्ट आहे त्याची पण आपण प्राईस काढूया। आणि हा जो समोरचा रोड आहे ना हा समोरचा रोड इथे ना तुम्हाला सेकंड हँड बाईकचं पूर्ण मार्केट आहे म्हणून सेकंड हँड बाईकचं मार्केट आहे आणि इकडे गाडी वॉश पण होतात तर आपण ह्या गल्लीमध्ये जाऊया आणि मी आता आलो तर म्हटलं बाईक वॉश पण करूया काय किती रेट चाललं आहे ते पण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि एका दुसरं दुकान मी तुम्हाला दाखवतो तिथे बाईकचा काय काय रेट चाललं आहे आणि ह्या साईडला बॅटरीचे वगैरे किंवा स्पेअर पार्ट वगैरे मिळतात ते पण जेवढी मला इन्फॉर्मेशन कलेक्ट करताल तेवढी आपण मी कलेक्ट करायचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। तर मित्रांनो बघा ह्या गाडी ह्या मार्केटमध्ये ना अशी गाडी वॉश पण करून मिळते तुम्हाला 100 रुपये एका गाडीचे घेतात इथे फक्त 100 रुपये घेतात आणि बाहेर किती रेट आहे बघा तुमच्या एरियामध्ये पण बघा समजते शॅम्पू वॉश 100 रुपये भाई आपण हे डिझेल वॉश बी होता क्या उसका कितना लेते बघा डिझेल वॉशचे 150 रुपये घेतात बोलतात आणि नॉर्मल असे वॉश असे शॅम्पू वॉश ते 100 रुपये घेतात। आता हे माझी गाडी तिथे वॉश करतात ॲक्च्युली मी आलेलो गाडीचं काम करतो तुम्हाला मी दाखवतो तिकडे आणखीन काय काय गोष्टी आहेत त्या पण अशा पद्धतीने वॉश होते इकडे गाडी आणि बडे कार का कितना बोला नाही 200 हे अशी टॅक्सी किंवा तशी गाडी असेल ना ती समोर बघा दिसते तशी गाडी जसं नाही अशी तर तिचे 400 रुपये घेतात बाहेरून फक्त 200 रुपये घेतात आणि पूर्ण प्रॉपर घेतलं तर 400 रुपये
ये माझी गाड़ी वॉश होते, वॉश झाल्यावर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने वॉश होते। तो जसं मत मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला सेकंड हँड बाइक वगैरह पाहिजे असेल ना तो हे पूर्ण मार्केट आहे, बऱ्याचशा बाइक आहेत ना ह्या समोर दिसत बघा, ह्या सगळ्या बाइक ह्या सगळ्या विकायला ठेवल्यात, पण तुम्हाला इथे येऊन विजिट करायला लागेल। आणि तुम्ही हे बघा, हे सलमान मोटर बघा, सेकंड हँड बाइक फॉर सेल हे बघा, असे शॉप्स आहेत तिथे, बरेच शॉप्स आहेत इकडे बघा, तुम्हाला असे वेगवेगळे आहेत तिथे भरपूर शॉप्स, तिथे गाड्या तुम्हाला सेकंड हँड मध्ये मिळतात। हा पूर्ण रोडला आहे बघा, हा सगळ्या पलीकडल्या साईडला पण गाडी वॉश पण होते आणि गाडी सेल होते। इथे बघू शकता तुम्हाला इथे नवीन बॅटरी पाहिजे असं नवीन बॅटरी पण मिळतात बाईकच्या, आणि हे सेकंड हँड भी मिळते का बॅटरी? कोणती गाडी आहे? आपला युनिकॉर्न आहे का तो? युनिकॉर्न का नाही, लेकिन ॲक्टिवा करा आहे का तो मिळता आहे। तर मित्रांनो बघा, हे काका काय बोलले माहिती आहे काय, ॲक्टिवाची जर बाईक साठी सेकंड हँड बॅटरी पाहिजे असेल ती पण मिळेल, आणि हा सगळ्या नवीन बॅटरी। हे क्या प्राइस काय राहते बॅटरी का? बॅटरी का 1600 रुपये में आ गया एक्सचेंज में, देखो अभी ये भी आया था सिगरेट के लिए, बाकी सिगरेट नहीं था तो नया डाला उसने, 1600 रुपये में डाल के दिए। 1600 का, और ये एक साइड का लेगा तो? ये एक साइड ही का है। हाँ, कौन सा हर गाड़ी का अलग अलग रहता है ना, लेकिन सबका अलग अलग है। तो आप जो 1600 में दिखा रहे हो कौन सा गाड़ी का है? ये यूनिकॉर्न का। यूनिकॉर्न का और इसका वारंटी गारंटी रहता है? 4 साल, 4 वर्ष की वारंटी गारंटी 1600 रुपये ला। और एक्टिवा का लेगा तो बैटरी नया ऐसा एक साइड का? ग्यारह सौ, लेकिन पुराना बैटरी देना पड़ेगा ना उनको, और उसका भी 4 साल का आता है? 4 साल, और ये 5 HP लेंगे 1500 का। वो कौन सा? 5 ईयर का गारंटी, 5 एम्पायर का। ये मित्रों याच्यावरती डिपेंड असतं, तुम्हाला शॉपचं नाव दाखवतो वे काका असं, आपका शॉप का नाम क्या है? न्यू स्टार। हे बघा न्यू स्टार शॉप आहे यांचं, आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, बॅटरीसाठी फेमस आहे तिथले। तर मित्रांनो त्याच मार्केटमध्ये सलमान मोटर म्हणून आहे, आणि तिथे ना सेकंड हँड तुम्हाला असे हे मिळणार, हे सेकंड हँड होते ना पुरा, त्या सेकंड हँड अशा बघायला ॲक्टिवा वगैरे जास्त करून ॲक्टिवा वगैरे कोणतं मॉडेल असतं ॲक्टिवा व्यतिरिक्त? हां 22,000 से नाही 2022 से, हा बघा 2022 पासूनचं मॉडेल ॲक्टिवेटचं चालेल। काय प्राईस चालेल आपल्या ॲक्टिवेटची? ॲक्टिवा 75,000, और उसका कुछ डाउन पेमेंट का कुछ ऐसा करता है कि हार्ड कैश लोन होता है? म्हणजे मित्रांनो 20,000 रुपये डाऊन पेमेंट करायचं, आणि हे कर तूच असतो का विकायला नेहमी? आप ही रहते क्या बेचने के लिए? और ॲक्टिवा का आला हो इसका क्या चाल रे सुजुकी का? ये 75 में आएगा। हाँ, मेरे मित्रांनो 24 साल का मोबाइल है, 98 मिळणार वगैरे। आणि 22 का कौन सा है इसमें? ये वाला इसका क्या आएगा? 75। तो रैंडमली तुम्हाला थोड़ा प्राइस सांगण्याचा प्रयत्न केला। अरे ये कौन सा बाइक है रे भाई? यामा का? हाँ, एरोक्स म्हणून कोणती तरी बाइक है, बघू शकता किती मस्त है मित्रांनो। बस 1,35,000 मध्ये येणार, 22,000 मॉडल है। डाउन पेमेंट किती? 20,000 करना पड़ेगा। 20,000 डाउन पेमेंट, और डॉक्यूमेंट्स पूरा प्रॉपर रहते क्या? प्रॉपर वगैरह करके देते तुम लोग? ये विथ डॉक्यूमेंट्स रहते क्या? क्या डॉक्यूमेंट्स का अलग चार्जेस रहता है? और बाकी कुछ हिडन चार्जेस नहीं रहते? हाँ, तो मित्रों या इकडे बस बरोबर आहे, आणि ये बाहर रखा है आपके, ये युनिकॉर्न का जरा बता ना भाई क्या है इसका? हाँ 11 का है, 35,000 मध्ये आहे मित्रों, 11 चा मॉडल आहे, पण गाडी कंडिशन मध्ये चांगली वाटते, गाडी अच्छा दिख रही रे, ये एक नंबर गाडी है युनिकॉर्न। 2011 मॉडल आहे, 35,000 बोलतो बघूया, चांगली गाडी आहे, कंडिशन चांगलं आहे, भरपूर गाडी आहे त्याच्याकडे। और वो जो आहे वो पल्सर आहे क्या? वो ब्लू कलर काय वो? हां, तर मित्रांनो ॲक्च्युली इथे भरपूर गाड्या आहेत, तिकडे येऊन आता प्रत्येकाचे प्राईस काढला गेलं तर वेगळं लागेल, तुम्हाला दाखवतो याचा ॲड्रेस परत एकदा, येऊन इथे विचार करा। सलमान सेकंड हँड बाईक फॉर सेल शॉप नंबर 4। तर मित्रांनो बघा, ते सलमानचा कॉन्टॅक्ट नंबर समोर बघू शकता, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आणखी जे इन्फॉर्मेशन हवे असेल तुम्ही घेऊ शकता। थँक्यू सो मच भाई, थँक्यू सो मच। आपने पास सब बाईक मिळेगा, लेकिन अवेलेबिलिटी के हिसाब से मिळेगा, बराबर? क्या क्या बोल रहे? सब बाईक बाईक मिळेगा ना? ओके, थँक्यू। तर मित्रांनो बघू शकता माझी गाडी बघा किती मस्त झाली, मस्तपैकी चांगल्यापैकी धुतलेले आणि दादाहून धुतले। दादाचं नाव काय? आनंद। अनंत अनंत दोन दादा आहे, आणि मस्त वॉश केली, फक्त 100 रुपीजला मस्तपैकी वॉश केले वगैरे, छान केले मस्तपैकी, आतून पाणी वगैरे छानपैकी मारले यासाठी, इकडून वगैरे पाणी वगैरे बघा, इंजिन वगैरे पूर्ण क्लीन केलं। थँक्यू सो मच दादा, थँक्यू सो मच। मित्रांनो ह्या मार्केटमध्ये ना पूर्ण आता हे सगळे ना हे नंबर प्लेट वगैरे बनवतो तिकडे, आपल्या नंबर प्लेट वगैरे आहेत, आणि इकडे सगळे नंबर प्लेट वगैरे तुम्हाला लावून मिळणार। आता मी ना हा शॉपमधून नंबर प्लेट बनवतो, माझी नंबर प्लेट आहे तुम्हाला दाखवतो,
आता ते प्लॅस्टिकची नंबर प्लेट होती, हे पूर्ण तुटलेले आहे, पूर्ण तुटलेले आहे. आता मी अशी लोखंडाची नंबर प्लेट घेते. आपल्याकडे हे लोखंडाची नाही आणि हे कितीला बोलणार मिळणार बोलला सू? हे 200 रुपयाला मिळणार. ही मोठी साईज आहे आणि याच्यामध्ये जर फायबरची घेतली तर प्लॅस्टिकची घेतली तर प्लॅस्टिकची घेतली तर नाही लोखंड का 150 रुपये मिळेगा ना? नाही प्लास्टिक का 150 रुपयाला मिळणार. पण पुढे नंबर वगैरे टाकून मिळेल, नंबर बदल रेडियम मिळेगा डाल के जसं असं नंबर वगैरे मिळणार. पण इधर सस्ता मिळता नाही सबसे हां पूरा और आजूबाजू में उतना ही वही सेम प्राइस है. क्वालिटी है ना अपने पास, अपने पास क्वालिटी है. इससे भी सस्ता वाला भी मिलता है क्या? हाँ चूड़ी आएगा इधर. हाँ दिखा दिखा. अच्छा वाला ये प्लास्टिक है. ये कितने का आता रे? 150. बघा हे 150 रुपयाला म्हणजे प्लास्टिक मध्ये येणार. त्याने मला सजेस्ट केलं हे लोखंड मध्ये टाक, 200 रुपयामध्ये होऊन जाईल वगैरे. बघू शकता. तर मित्रांनो इथे तुम्हाला नंबर प्लेट तर मिळतील आणि तुम्हाला बाकीचे असेल ना बघा लालबागचा राजा बाकीचं रेडियम वगैरे बनवून वगैरे मिळेल. तर रेडियमचे काय चार्जेस असतात? काय असं बनवायला किती घेतो, कसे काय चार्जेस असतात? इंच वगैरे असतं काय असतं तरी इंचचा चार्जेस? तरी 80 रुपये, 80 रुपये इंचचा चार्जेस आहे मित्रांनो. त्यानुसार बघा भरपूर लोक येतात इकडे तेव्हा अशा पद्धतीने नंबर प्लेट बनवतात वेगवेगळ्या पद्धतीने. पत्राच्या लोखंडाच्या सगळ्या नंबर प्लेट मिळतात. तर मित्र ह्या मार्केटमध्ये असे वेगवेगळ्या गाडीचे तुम्हाला सीट कवर पण मिळणार, त्याच्यावरून प्राईस काढण्याचा प्रयत्न करूया. अशा पद्धतीने इथं अल्टर वगैरे करून देतात. तिथे एक नाही बरेच शॉप आहे, त्या साईडला पण रस्त्याच्या क्रॉस साईडला त्या पण आहे. हे लँडमार्क हे चौक आहे, हा चौक आहे ना, चौकाच्या बाजूला इथे काही शॉप्स आहेत. तिथे बघा बृहन्मुंबई महानगरपालिका बाळारामपत हे बघा हे शहरो चिकसेल ग्रँड रोड मुंबई 7 ह्याच्या बरोबर बाजूला आहे इकडे. नंबर प्लेट आणि हे काय बोलतात तुम्हाला ते सीट कवर हे काय दादा काय प्राईस चालली आहे याची सीट कवरची? हाँ हाँ बघा हा दादा विकतो. हे कितीला? 400 रुपयाला. एक कोणसा गाडी केली लेकिन कोणत्या गाडीला? कोणसा पे गाडी का लेकिन वो जाड आहे ना, एकदम जाड आहे हे बघा, जाड आहे आतमध्ये. हे 400 रुपयाला हे बघा, असे घेतले ते 300 रुपयाला मिळणार. और ये एकदम साधा सिंपल कितीचे स्टार्टिंग आहे आपले पास हे बघा, असे वाले जे आहेत ना हे 150 रुपयाला मिळणार. हे काय शिवून मिळतात का तिकडे? त्या मशीनमध्ये मिळणार. आणि कोणत्या पण गाडीचे 150 रुपयालाच म्हणजे बघा युनिकॉर्न घ्या कुठली पण गाडीचे 150 रुपयाला. हा बघा असा दादा वगैरे विकते इथे कोणाला. आणि हे सगळे कलर्स ऑप्शन आहेत ना याच्यामध्ये. 200 रुपये बघा हे वरचे जे आहेत ना हे 200 रुपयामध्ये मिळणार. आणि हे सगळ्यात म्हणजे 150 रुपयापासून स्टार्टिंग आहे मित्रांनो, असे पाहिजे तसे शिवून करून मिळणार वगैरे. आणि त्यांच्याकडे बघा गुगल पे फोनपेचा पण ऑप्शन आहे वगैरे. हे बघा वेगवेगळ्या क्वालिटीचे आहेत दादा. हे वाला किती वाला हे लास्टवालं? 300 रुपये. हे बघा हे 300 वाले. हे खालचं आहे 300 रुपये. अच्छा 300 रुपये. अच्छा म्हणजे मित्रांनो हे वरचे जे आहेत ना सगळे हे 300 रुपयाले आहेत, हे खालचे आहेत ते 350 रुपयाले. एक हे वॉटरप्रूफ मतलब और ये वॉटरप्रूफ नाही ऊपर का? अच्छा हे किती? 300 रुपयाला 350. कुछ कम बिम करता है की नाही? तर मित्रांनो आलात तर थोडंफार कमी जास्त बरे करा, बार्गेनिंग करा. ह्या वरचा 400 रुपयाला आहे म्हणजे 150 रुपयापासून चालू आहे. बघू शकता ते हातामध्ये येणार दोन तर त्याच्यामध्ये तो 150 रुपयाला ते लावतात त्याला बाईकला. हे बघा अशा पद्धतीने लावणार अशा पद्धतीने लावणार आहे. तर मित्रांनो आपण आलो तो ग्रँड रोड मार्केटमध्ये, जे बाईकसाठी खूप फेमस मार्केट. ग्रँड रोड इस्टला हार्डली वॉकेबल डिस्टन्सवरती मार्केट आहे. ऋषी मेहता चौक म्हणून कोणाला पण विचारा आणि समोरच असं पेट्रोल पंप आहे, तिथूनच तो मार्केट चालू होतं. तिथून 2-3 रस्ते निघतात आणि त्याच्यामधून तुम्हाला ते मार्केट पूर्ण चालू होतात. मी तर बऱ्यापैकी स्वस्त मिळतात स्पेअर पार्ट वगैरे गाडीचे ना, खूप स्वस्त मिळतात. सेकंड हँड गाड्या पण मिळतात. तर तुम्ही या इकडे विजिट करा, गाडी चेक करा, डॉक्युमेंटेशन कसं आहे सगळ्या गोष्टी बघा. आणि नंतर तुम्हाला जर सेकंड हँड गाडी हवी असेल तर तुम्ही नक्की इथून तुमचा व्यवहार करू शकता. तर मित्रांनो तुर्तास मी तर थांबतो. माझी व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या.